बरेचदा काय होतं, आईचं वगैरे, आईला तर खूपच ते सगळ्या तिच्या ज्या मैत्रिणी आहेत सोसायटीतल्या वगैरे, ते काहीतरी काहीतरी सांगत असतात, पण त्यांचं ना कुठेतरी त्यांच्या डोक्यात इतकं फिट आहे की ही आपली अपूर्व आहे बरं का, सो त्या डिफेंड करतात ईशाचं वागणं की नाही नाही पण तिचं तर तिला ते तसं, कारण की ते मला अपूर्व म्हणूनच बरेच, नाही नाही तिला ती ते तशी वागते कारण की तिला ते तसं वाटलं वगैरे. सो आई आणि तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी मला डिफेंड करतात, म्हणजे खूपच मजेदार आहे. मला सांगावं लागतं नाही नाही चुकलंय ते ईशाचं आणि ते कॅरेक्टर आहे, इट्स ओके, चिडतात लोक तर चिडू देते. मला असंही वाटतं की आईच्या मैत्रिणी बहुतेक मला शिव्या देत असतील की हा का असा वागतो. हे खरंय, हे खरंय, खरं सिरियसली, आय एम नॉट किडिंग. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिडार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आई कुठे काय करते मालिकेत सध्या एक नवं वळण आलेलं आहे आणि त्यावर तुमच्या सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याचीच उत्तरं शोधायला आज मी समृद्धी बंगल्यात आलेली आहे आणि माझ्याबरोबर ईशा आणि अनिशा आहेत. हाय, हॅलो, हाय, कसे आहात? मस्त, तू कशी आहेस? मस्त. आणि मला खूप छान वाटलं इथे आल्यानंतर, प्रसन्न वाटलं एकंदर आणि समृद्धी. येस, डेफिनेटली. आणि जेव्हा आतमध्ये आपण सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा खरंच खूप एक ते काय म्हणतात एक भावनिक व्हायला झालं होतं, कारण का इतके सगळेजण त्या 4.25-4.5 वर्षात त्या मालिकेशी एकरूप झालेत की ते खरंच असं वाटतं की हे आपल्या घरामधलं आहे. मला सांगा, ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आता हा ट्रॅक येणार आहे किंवा तुम्हाला आल्या आल्या मला असं कळलं की तुम्हाला आधी माहिती नसतं की पुढे काय घडणार आहे, जेव्हा समजलं पहिली रिॲक्शन काय होती ईशा आणि अनिश म्हणून? धक्का, त्रास आणि दुःख. आणि जसा प्रोमो आला, जसं शूट पण केलं आणि करतो आहोत अजूनही, तर त्रास खूप झाला आणि धक्का तर होताच, पण एक नवीन वळण म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो आहे. पात्र म्हणून खूपच त्रास झाला, कारण जे वळण आहे ते खूप मोठं आहे आणि न आवडणार आहे. खरं तर इतक्या जवळची व्यक्ती आपल्याला कोणालाच वाटत नाही की जावी अशी, तर तेच धक्काच होता आमच्यासाठी. मला जरा नंतर कळलं हे सगळं घडणार आहे आणि असं काहीतरी होणार आहे. आता ना काय झालं, आई कुठे काय करते ही फक्त मालिका राहिली नाही आहे, तो आमचा एक भाग झाला आहे. म्हणजे समृद्धी ही खरंच आमचं घर आहे, हे सगळे खरंच आमचे फॅमिलीच आहेत, फॅमिलीच झाली. सो आपल्या फॅमिलीतला कुठला तरी सदस्य आपल्याला जेव्हा सोडून जातो तो खूप मोठा एक त्रासदायक प्रसंगच असतो आपल्यासाठी. आणि तुम्ही जे तू म्हणालीस की मगाशी आम्ही जेव्हा आत बोलत होतो आणि थोडंसं भावनिक, कारण की आम्ही ते ॲक्च्युली ती एनर्जी आज सकाळपासून आम्ही बोलतो आहे की जरा सॅड वाटतं ना, जरा चांगलं नाही वाटत आहे ना, करमत नाही आहे ना. तेवढं प्रेम प्रेक्षकांनी केलं आहे म्हणून तेवढी पात्र आमच्यामध्ये ती शिरली आहेत आणि हे खूपच जरा आमच्यासाठी पण मोठं काहीतरी घडतंच आहे. ईशा आणि अनिशचं नातं तर ह्या सगळ्या घटनेमुळे काही बदलणार आहे का? कारण तुमच्याही नात्यामध्ये थोड्याफार कुरबुरी किंवा ईशाचा स्वभाव थोडा आता बदलला आहे असं दाखवलं गेलं आहे, त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या घटनेमुळे ईशाचं आणि आईचं नातं बदलेल का? कारण का तुमच्यामध्ये थोडासा तणाव आला होता, ईशा थोडी लांब गेली होती, तर आता आईला कसा सपोर्ट करणार आहे ईशा? ईशाचा सुरुवातीपासून एक खूप मोठा प्रॉब्लेम हा होता की तिला तिचं जे तिची जी आयडिया होती फॅमिलीची, आई आणि बाबा एकत्र राहणं, ती तुटत होती म्हणून तिचा तो सगळा राग होता आणि ती सगळी चिडचिड होती. आणि ते जेव्हा तिचं सुखी स्वप्न मोडलं तेव्हा ती चिडली आणि ती बदलत गेली. आई लांब गेली पण कुठेतरी तिला हेही कळत होतं, ईशा तेवढी तिला तेवढी तिला कळतं मच्युअर आहे की आईला जिथे आनंद मिळत होता तिथे ती गेली आणि तेही गरजेचं होतं. आई सारखं फक्त आई नाही आहे, एक व्यक्ती पण आहे आणि तिचं पण एक काहीतरी आयुष्य पुढे, कारण की आपण मुलं आपापल्या आयुष्यामध्ये बिझी होतो. मला अनिश भेटला, माझं लग्न झालं, तसं तिलाही कोणाची तरी गरज असेल हे ईशाला कळत होतं. सो ऑफकोर्स त्याच्या व्यतिरिक्त आई मुलीमध्ये जी भांडणं होत होती ती होत होती आमच्यामध्ये. आत्ता जेव्हा आईची खूप मोठी सपोर्ट सिस्टम आणि आईच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची व्यक्ती तिच्या आयुष्यात नसणार आहे तेव्हा तेवढं ईशा इज व्हेरी कम्पॅशनेट, तिला ती खूप प्रेम करते आणि मनापासून करते. सो जेव्हा ती आईला तिची गरज आहे तेव्हा ती आईच्या पाठीशी उभी राहणार आहे. अनिश, मला सांग, ही खऱ्या आयुष्या म्हणजे अपूर्वा म्हणून ही कशी आहे? म्हणजे आता मालिकेने दाखवलं आहे की मध्येच अशी एकदम तिरसटासारखी वागते, मध्येच गोड वागते, मध्येच भांडते, कोणत्याही गोष्टीवरून पटकन चिडते, खरी अपूर्वा कशी आहे? मला वाटतं की हे जे पात्र तिने साकारलं ही खरंच तिची पोचपावती आहे की तिने ते इतकं सुंदर साकारलं आहे. पण खऱ्या आयुष्यामध्ये ती बऱ्यापैकी म्हणजे ती वेगळी आहे, जरा ती हुशार आहे, ती समंजस आहे
ती गोष्टींचा तिचा एक तिचं मत असतं, तिचा एक वेगळा विचार असतो त्यावर, आणि ती तो खंबीरपणे मांडते, तुम्हाला सांगते, विचारतेही. तर मला वाटतं की वेगळी आहे जरा ती, पण तिने जे पात्र रंगवले ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते लोकांना आवडतं. तिला कमेंट्स येत असतात, लोकांचं तिचं वेगळं प्रेम एक लोक दाखवतात तिच्यावर, पण ती तिच्या कामाची पोच पावती आहे कारण ती इतकी हुशार आणि अशी व्यक्ती असल्यामुळे ती ते पात्र साकारू शकली आहे. तर ती जरा वेगळी आहे, छान आहे ती, म्हणजे शी इज अ व्हेरी गुड फ्रेंड टू हॅव. क्या बात आहे, एवढं कौतुक केलंय त्याने तुझं, काय सांगशील अनिश बद्दल? काही नाही सर, डिटो, सेम टू यू. तो खऱ्या आयुष्यात पण असा इतका समजूतदार, शांत, गोड असा. ॲब्सोल्युटली. मगाशीच आम्ही बोलत असताना कोणीतरी प्रश्न हाच विचारला की तू खऱ्या आयुष्यात, पण मला असं वाटतं मी सुमंतला आता बरीच वर्ष ओळखते, सो आय नो इज अन अमेझिंग ग्रेट सोल, खूप चांगला कलाकार आणि खूप चांगला माणूस आहे. प्रत्येक आपण बरेचदा आम्ही आता खूप तास एकत्र काम करतो आणि तुम्ही सतत एक मास्क लावून नाही फिरू शकत की मी नीट आहे. सो आम्ही प्रत्येक इमोशन सोबत जगतो असं म्हणायला हरकत नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडत असतं, पण या सगळ्या परिस्थितींमध्ये, सिच्युएशन्समध्ये, नो मॅटर हाऊ थिंग्ज आर, गुड ऑर बॅड, बॅकएंडला एक खूप डिग्निफाईड वेने खूप स्वतःला सावरून खूप चांगलं राहणं आणि नॉट जस्ट टू शो बट रिअली तसं असणं आणि खूप चांगला सपोर्ट, मला कधी काही चुकलं तर मला सांगणं आणि खूप चांगल्या पद्धतीने ते समजवून सांगणं, एवढे बोलून मी माझे 200 तर संपवते. इज अ व्हेरी गुड पर्सन. थँक्यू. आज आपण एका वेगळ्या निमित्ताने भेटलोय, तर मला त्याच नोटवर तुम्हाला आवडेल विचारायला की आईला जर का खऱ्या आयुष्यात थँक्यू म्हणायचं असेल तर काय सांगाल, कसं थँक्स म्हणाल? एक तर थँक्यू म्हटल्यावर आई रागवते, तुझी पण का हो, माझी चिडते. म्हणजे तिचं हे म्हणणं असतं की थँक्यू काय, आपण कोण आहोत, आपण आपलं नातं काय आहे, म्हणजे तर ती अशी असे शब्द ती वापरूच देत नाही. पण तिला थँक्यू म्हणायचंच असेल तर मी आपण खूप सॉरी तिला थँक्यू म्हणायचंच असेल तर आपण जे खूप क्लिशेड लाईन आहे पण ती मला मनापासून म्हणावीशी वाटते की जर अशी काही कॉन्सेप्ट असते की पुनर्जन्म किंवा पुढचे जन्म, तर आपण राहूया सोबतच. म्हणजे मला आवडेल तसंच तुझा मुलगा होऊन जन्मल्याचं, ही खूप क्लिशे लाईन आहे पण आय मीन इट, मला वाटतं ते माझ्या आईसाठी. सेम, माझ्या आईला अजिबात आवडत नाही थँक्यू म्हटलेलं, म्हणजे ती चिडते इतकं तिला आवडत नाही थँक्यू वगैरे म्हटलेलं. सो मी थँक्यू म्हणणार नाही आहे, पण जशीच तशी राह यार, आय लव्ह यू. आणि मगाशी जसं म्हणाला की प्रतिक्रिया तुला येतात वेगवेगळ्या प्रकारच्या, काय किस्से आहेत का त्याचे काही, आणि त्याच्यावर तुझ्या घरच्यांच्या काय काय प्रतिक्रिया असतात? काही नाही, बरेचदा काय होतं आईचं वगैरे, आईला तर खूपच ते सगळ्या तिच्या ज्या मैत्रिणी आहेत सोसायटीतल्या वगैरे, ते काहीतरी सांगत असतात, पण त्यांचं ना कुठेतरी त्यांच्या डोक्यात इतकं फिट आहे की ही आपली अपूर्व आहे बरं का, सो त्या डिफेंड करतात ईशाचं वागणं की नाही नाही पण तिचं तर तिला ते तसं, कारण की ते मला अपूर्व म्हणूनच बरेच नाही नाही तिला ती ते तशी वागते कारण की तिला ते तसं वाटलं वगैरे. सो आई आणि तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी मला डिफेंड करतात, म्हणजे खूपच मजेदार आहे. मला सांगावं लागतं नाही नाही चुकलं आहे ते ईशाचं आणि ते कॅरेक्टर आहे, सो ते इट्स ओके, चिडतात लोक तर चिडू देते. मला असंही वाटतं की आईच्या मैत्रिणी बहुतेक मला शिव्या देत असतील की हा का असा वागतोय. हे खरं आहे, हे खरं आहे, सिरियसली आय एम नॉट किडिंग. माझ्या सोसायटीतल्या काही काकू आहे ज्या आईला येऊन सांगतात की त्या अनिशला सांगा असं नको वागत जाऊ अपूर्वासोबत वगैरे, का चिडचिड करतोय तो अपूर्वावर, हे असतं त्यांना राग येतो तुझा, खरंच आहे, खरंच. काय फायदा माझं इतकं, ते माझ्यावरचं प्रेम जे खूप आहे. तुला अशा प्रकारच्या आल्यात प्रतिक्रिया, जसं हिने आता सांगितलं की तुला ओरडलं की तुला असं म्हणतात की तू का असं वागतोस किंवा तू तिची बाजू का घेत नाहीस, तू तिला समजून का घेत नाहीस? मला वाटतं हे पात्र इतकं समजूतदार आहे की आणि लोकांना आवडतं आणि लोकांना असं वाटतं की अरे असं पात्र किंवा असं होण्याचा आपण प्रयत्न करू शकतो का, त्यामुळे मला मला हेच मला एक बिचारा म्हणूनच बघतात किंवा अशीच अशाच मॅक्झिमम प्रतिक्रिया असतात माझ्याकडे की अरे ती ईशा किती त्रास देते रे तुला अरे. पण हो, काही प्रतिक्रिया याही असतात की का बायकोची बाजू घेत नाही, किंवा मिक्स प्रतिक्रिया, पण अशा जास्त असतात की बिचारा की ईशा तुला त्रास देते का रे, सांग नवीन ट्रॅकिंग. ज्यावेळेस तुला हे स्किन्स सगळे लिहून येतात किंवा तुम्हाला कळतं की असं असणारे भांडण असेल किंवा काहीतरी ही बोलेल, तेव्हा कधी हलका एक मनात विचार की बापरे खऱ्या आयुष्यामध्ये हे असं काहीतरी घडलं तर काय, असा मुलगा किंवा अशी मुलगी आली आयुष्यामध्ये तर काय? मला वाटतं
तसाच सीन परफॉर्म होईल खऱ्या आयुष्यात सुद्धा. पण हो मला वाटतं तसंच होईल. आता स्वभाव त्या व्यक्तीचा कसा असेल किंवा आपला त्या वेळेला आपण काय फील करतोय त्यावर ते डिपेंड करेल. पण हो सीन सारखंच घडलं तर जरा इंटरेस्टिंग होईल असं वाटतं मला. त्याची बॉटम लाईन प्रेम असते, सो आपण प्रेमातच भांडण करतो, सो ते खऱ्या आयुष्यातही होणार. मला कुठेतरी ना जेव्हा मी बघितलं ना तुम्हाला असं जेव्हा बघते ते मला असं झालं की अनिश तर फसलाय. म्हणजे आधी ईशा इतकी गोड आणि छान दाखवलेली आणि नंतर आता एकदम स्वभावच बदलवून टाकलाय तिचा. नाही नाही अनिशला माहितीये की डीप डाऊन ईशा खूप प्रेमळ आणि खूप चांगली व्यक्ती आहे, हो की नाही? तीच म्हणते आहे. नाही नाही तो हो म्हणतोय, मला माहिती त्याच्या मनातून हो ऐकू येतोय मला. नाही हे खरं आहे कारण ईशा अशी वागते कारण तिला माणसं हक्काची वाटतात आणि तिचं प्रेम इतकं असतं त्या माणसांवर त्यामुळे ती अशी वागते त्या माणसं. बरं मला सांगा जाता जाता आता ओमका नसणार आहे ह्या मालिकेमध्ये, तर त्याच्यासाठी काय छान छोटासा मेसेज द्यायला आवडेल? ओ माय गॉड, आता ओमकार आणि मी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो आणि हे आमचं तिसरं काम आहे सोबत आणि याच्या आधीची पण मालिका आमची संपली होती तेव्हा असंच काहीतरी होतं. सो काही नाही, मला असं वाटतं दिस इज नॉट अ गुड बाय फॉर अस. ओमकार आणि माझ्यासाठी ते आशुतोष आणि ईशासाठी आहे, बट ओमकार आणि माझ्यासाठी डेफिनेटली नाही आहे. सो काय आपण भेटूयात उद्या, गप्पा मारूयात, फोन करते. ओमकारबद्दल मी काय सांगायचं म्हणजे ही इज अ मेंटॉर टू मी, आय लुक अप टू हिम. तो इतका चांगला आणि जवळचा मित्र आहे माझा, आम्ही इतक्या चर्चा केल्या आहेत ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन, आमचं नातं जसं आहे ते खूपच कमाल आहे. आम्ही सोबत राहतो सुद्धा, तर तो आता नसणार आहे. ऑफकोर्स ही जी पोकळी आहे ती वाटणारच आहे आणि ती भरून निघेल असं मला वाटत नाही. पण खऱ्या आयुष्यामध्ये त्यांनी एक जी पोकळी भरून काढली आहे त्याबद्दल मी नेहमीच त्याचे धन्यवाद देईन आणि त्याच्याकडनं जे जे काही शिकायला मिळालं ते खूपच कमाल होतं. सो येस, क्या बात आहे, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.